जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांचे निवडका भंग क्रमांक 74 निरूपण। समर्थ रामदास स्वामी या अभंगामध्ये नमूद करीत आहेत की सज्जन माणसाची संगत लाभल्यावर आपल्यात काय बदल होतात याचे विस्तृत वर्णन केलेले आहे। धन्य ते भाविक वंदती हरिदास, तया ऋषिकेश वंदितसे, धन्य ते निंदक निंदिती सज्जन, येणे भावे घडी ध्यान, त्यांचे धन्य दास दासी सज्जन, सेवेसी ते सुरवरांसी वंद्य होती। श्री समर्थ रामदास स्वामी अभंगात सांगत आहेत की जे भावी हरिदासांना वंदन करतात ते धन्य होत। समर्थ पुढे असेही सांगत आहेत की जे लोक सज्जनाची निंदा करतात त्यांना सुद्धा धन्यतच असले पाहिजे, कारण असे की निंदा करण्याकरता सुद्धा त्यांना सज्जनाची आठवण करावी लागते। आणि जे लोक रामदासी सेवकांची मनोभावे सेवा करतात ते सुद्धा धन्य होत, कारण प्रत्यक्षात ऋषिकेशसुद्धा त्यांना वंदन करतात। श्री समर्थ रामदास म्हणतात की ज्यांना सज्जनाची संगत सहवास मिळत असतो त्यांचे जीवन धन्य झाले असे समजावे। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।